आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाच्या त्रिज्याखंडाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावर आधारित काही मजेदार उदाहरणे बघितली. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या प्रकारचे प्रश्न सोडवताना सामान्यपणे काय चुका होऊ शकतात. एका घड्याळाच्या मिनिट काट्याची लांबी 10 सेंटीमीटर आहे. मिनिट काटा 4:20 पासून 4:40 पुढे सरकतो. तर आता तुम्ही मिनिट काट्याद्वारे पार केलेले अंतर काढू शकाल का? आणि ह्याबरोबरच सांगा की ह्याच्या उर्वरित भागाचे क्षेत्रफळ काय असेल. ह्यासाठी पायची किंमत 3.14 वापरा. प्रश्न सोडवण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि नंतर आपले उत्तर तपासा. चला पर्याय 1 वर विचार करूयात. आपल्याला माहिती आहे की मिनिट काट्याद्वारे एका मिनिटामध्ये होणारा कोन 6 अंशाचा असतो आणि येथे दिले आहे की मिनिट काटा 20 ते 40 मिनिटे या दरम्यान पुढे गेला, ज्याचा अर्थ असा होतो की तो एकूण 20 मिनिटे पुढे गेला. म्हणून मिनिट काट्याद्वारे 20 मिनिटांमध्ये होणारा कोण 120 अंशाचा असेल. हे चित्र वर्तुळाच्या लघु त्रिज्याखंडाला दर्शवते. लघु त्रिज्याखंडाच्या क्षेत्रफळाच्या साठी त्रिज्याखंडाच्या सूत्रामध्ये थीटा आणि आर चे माप ठेवून सोडवल्यानंतर लघु त्रिज्याखंडाचे क्षेत्रफळ 104.66 वर्ग सेंटीमीटर मिळते. आपण बघू शकतो की लघु त्रिज्याखंडाशिवाय आपल्याकडे दीर्घ त्रिज्याखंडाचे क्षेत्रफळ सुद्धा बाकी आहे. असे मानूयात की ए हे दीर्घ त्रिज्याखंडाचे क्षेत्र आहे, ज्याचा क्षेत्रफळासाठी संपूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून लघु त्रिज्याखंडाचे क्षेत्रफळ वजा करूयात, जे सोडवल्यानंतर एचे माप 209.33 वर्ग सेंटीमीटर मिळते. म्हणून आपण म्हणू शकतो की दीर्घ त्रिज्याखंडाचे क्षेत्रफळ 209.33 वर्ग सेंटीमीटर असेल. म्हणून पर्याय 1 बरोबर उत्तर आहे. जर तुम्ही पर्याय क्रमांक 2 ची निवड केली तर तो चांगला प्रयत्न आहे, परंतु उत्तर चुकीचं आहे. कारण की जेव्हा आपण दीर्घ त्रिज्याखंड म्हणजेच एचे क्षेत्रफळ काढतो तेव्हा थीटाचे माप 120 च्या जागी 240 ठेवूयात. कारण की तुम्ही लघु त्रिज्याखंडाच्या कोणाच्या ऐवजी उरलेल्या कोणाला घेता आणि विसरता की तुम्हाला एकूण क्षेत्रफळामधून लघु त्रिज्याखंडाचे क्षेत्रफळाचे माप कमी करायचे आहे, ज्यासाठी तुम्हाला थीटाचे माप 120 अंश घ्यावे लागते. परंतु तुम्ही असे केले नाही, ज्याच्यामुळे तुम्हाला एचे माप 104.66 वर्ग सेंटीमीटर मिळते, जे की चुकीचे आहे. जर तुम्ही पर्याय 3 ला निवडले आहे तर तो चांगला प्रयत्न होता, परंतु हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. कारण की तुम्ही लघु त्रिज्याखंडामध्ये कोणाचे माप 120 अंश मिळवल्याशिवाय त्रिज्याखंडाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये चुकीने 20 मिनिटलाच कोण मानून सोडवले आहे, ज्यामुळे लघु त्रिज्याखंडाच्या क्षेत्रफळाचे चुकीचे माप मिळते आणि त्याच आधारावर दीर्घ त्रिज्याखंडाचे क्षेत्रफळ सुद्धा काढता, ज्याच्यामुळे तुमचे उत्तर चुकले आहे. तर अशी आशा आहे की तुम्हाला समजले असेल की ह्या उदाहरणामध्ये पहिला पर्याय का बरोबर आहे आणि बाकी पर्याय का चुकीचे आहेत. शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांची समज उमज अशा प्रकारची अजून काही उदाहरणे देऊन जाणून घेऊ शकतात.